कोल्हापूरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाल्याचं देखील पाहायला मिळालंय. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी यावेळी मराठा संघटनांनी केलेली आहे. सेव्ह द नेशन संघटनेच्या विरोधात यावेळी निदर्शनं देखील करण्यात आलेली आहे. ही दृश्य तुम्ही टीव्हीच्या पडद्यावरती पाहता आहात. कोल्हापूरमध्ये सकल मराठा समाजानं आंदोलन केलेलं आहे. कोल्हापूरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय. पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाल्याचं देखील पाहायला मिळालंय. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी देखील संघटनेनं केलेली आहे. तर सेव्ह द नेशन संघटनेच्या विरोधात निदर्शनं देखील करण्यात आलेली आहे. कोल्हापूरमध्ये मराठा समाजाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलंय. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट देखील झालेली आहे. आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. कोल्हापूरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाल्याचं देखील पाहायला मिळालंय. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची संघटनेनं मागणी देखील केलेली आहे. यावेळी सेव्ह द नेशन या संघटनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा समोर येताना दिसतो आहे. याचेच पडसाद कोल्हापूरमध्ये उमटताना दिसत आहेत. तर कोल्हापूरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय. या संघटनेच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झालेला आहे. आपल्यासोबत दिलीप पाटील आंदोलक आहेत. काय सांगाल तुम्ही? हॉस्पिटलमध्ये जाऊन घुसण्याचा प्रयत्न केला, या डॉक्टरांच्या बाबत नेमका रोष काय? एक लक्षात घ्या की पहिली गोष्ट, सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ही ऑर्गनायझेशन सुप्रीम कोर्टामध्ये मराठ्यांच्या विरोधात लढलेली आहे. त्यांनी करोडो 25-30 कोटी खर्च करून वकील लावले आणि केस लढली. आम्ही आता केस हरल्यानंतर पण आमचे जे विद्यार्थी आहेत ज्यांना सुप्रीम कोर्टाने सांगितलं सामावून घ्या, तर या विद्यार्थ्यांना सामावून घेऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांना या ऑर्गनायझेशननं लेटर दिलेलं आहे. आणि या विद्यार्थ्यांना सामावून घेतलं पाहिजे आमची अशी भूमिका आहे. ते लेटर विड्रॉ केलं पाहिजे आणि आमच्या विरोधात जी केसेस इथं पुढे लढल्या नाही पाहिजेत. कारण हे गुजराती मारवाड्यांचं जे अग्रवाल लोकांचं ऑर्गनायझेशन आहे, जोपर्यंत हे लेटर विड्रॉ करत नाहीत तोपर्यंत तन्मय ओराला आम्ही इथनं सोडणार नाही. त्या ऑर्गनायझचा हा डायरेक्टर आहे. आणि हॉस्पिटल आहे, रुग्ण सुद्धा आहे, तरी पण तुम्ही घुसण्याचा प्रयत्न? आमचा रुग्ण आणि हॉस्पिटल आणि सगळं कोणाला विरोध नाही. आमचा 4.5 कोटी महाराष्ट्रातल्या लोकांचा प्रश्न आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही गप्प बसलो, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हे करतो, तिथं सदावरती बोलतो, हे बोलतो. आणि या जे ऑर्गनायझेशनचे लोक अगदी उजळ मात्याने फिरतात. जर मराठा समाजाच्या विरोधात असं जाऊन जर कुणी धाडस करू नये यासाठी आम्ही आज हे केलेलं आहे. हॉस्पिटल प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला आमचं सहकार्य आहे. कॅमेरामन संदीप पाटील सह ज्ञानेश्वर साळुंखे.